बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरण सध्या गाजतंय. पुणे पोलिसांचं पथक हे डॉक्टर अजय तावरे याच्या घरी दाखल झालेलं आहे. पुणे पोलिसांकडून सध्या अजय तावरे याच्या घराची झाडाझडती घेतली जाते. तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये अजय तावरे आधीच पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. ब्लड रिपोर्ट बदलण्यात आले होते आणि या सगळ्याचा आरोप त्याच्यावरती. आणि आता पुणे पोलिसांचं पथक हे डॉक्टर अजय तावरे याच्या घरी दाखल झालेलं आहे. त्यामुळे पुणे पोलीस आता अजय तावरे याच्या घराची झाडाझडती घेताना दिसतील. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे हाती लागतात का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि याविषयी बोलूयात. बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. बालाजी, काय अधिकची माहिती आहे? घराची झाडाझडती घेतली जाते आहे. नक्कीच, पोलिसांनी आज अजय तावरे यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. ब्लड सॅम्पल स्वरूपात प्रकरणी अजय तावरे यांनी विशाल अग्रवाल कडून लाखो रुपये घेतले असल्याची माहिती आहे. ते पैसे जप्त करायचे आहेत. या पैशाचा कुठं वापर झाला हे पाहायचं आहे. आणि हे पैसे घेऊन कोण आलं होतं यासाठी काही कागदपत्राची देवाणघेवाण करायची होती. आणि अनेक कागदपत्र जे आहेत ते अजय तावरेच्या घरी पोलिसांना सापडले. ते घेऊन पोलीस तपासासाठी आता गेलेले आहेत. अगदी बालाजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.